ஆய் விட போருக்கே மீ அப்பா துமலா சத்தே பீதிச்சா குழுப்ப அந்தாரா மாயேச்சா ஹாத்தே विनपण में नीचे बापा झाला होता थोड़ा सेंटी पाठवले मग जिनीला खेळण्या मिनी संगे 2020 संगे जिनीचा मिनी करी करामती वाटती लोकांना झाली ही भानामती मिनीची असे मती जिनी दे त्याला गती करमणुकीचे दोघेही सेनापती जमली दोघांची गट्टीत की आता नाही कोणाची ही भीती जिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी अरे बोल ना बोल की तुझी तर पुस्तकांना भी झाली नाही का थांब थांब सोडतो मी मी करतो माझा तुला दिली सूट हां दिली सगळ्यांनी बघायला हवं असे कपडे कपड़े बदलती होय आता सगळे बघतील काय आधी सांग तुझी मम्मी आहे का नाही आओ ती आउट ऑफ इंडिया गेली आहे अरे वा दिवसातून तीन मागण्या मागायच्या या अटीवर तू मला चांगलंच फसवलंय म्हणजे एकच मागणी तू तीन वेगवेगळ्या प्रकारे मला मागायला लावलीस या सुटा बुटापेक्षा आलिशान एसी गाडी दिलीस ती तर काय बिघडलं असत असं उन्हात तळमळत उभं राहावं लागलं नसतं ना या सूट आणि हत्तीच्या पायावडे बूट याचा उपयोग होण्यापेक्षा मला जास्त त्रास होतो पैसे नाहीये मला म्हणाला मी शहरात जातो श्रीमंत होतो मग तुला गाडी पाठवतो पाठवली गाडी गाडी आणि मी तुला पाठवली कधी ग कधी ग इथे मला जायला रिक्षासाठी पैसे नाहीये आणि तिला गाडी कशी काय पाठवली चिनी ओ तैमूरला ओ कसला विचार करताय हे काय उत्तर करून घेतलंय हे काय नशीब म्हणायचं कापडे तरी ठीक ठाक दिसतात कपडे स्वतःची चटकी चोरलेली आहेत चांगली ओळखते मागची 15 वर्ष बघतीये तुला कुणाला टोपी घाल कुणाला उल्लू बनव दुसऱ्याच्या टाळूवरच लोणी खाण्यात ना तुझा हात कोणी धरणार नाही तू माझं टाळू खायचं सोडू नकोस हा कपडे कुठून आणले तेवढं सांग खरेदी केले चोरलेले नाहीयेत काही माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे हे बा नको 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 माझ्या नको स्वतःच्याच डोक्यावर हात ठेव मला ढगात पोचवायला पण कमी नाही करायचं आवंते मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय ग मला टाकून आलं तिकडं गावाला आणि स्वतः झाला इकडचा अवंते
तू कशी आहेस, काय करतीयस असं विचारायला साधा कॉल पण नाही केला रे तू मला, पत्र पण नाही लिहिलं. चुकलं ग, चुकलं. पण अहो ते श्रीमंत होणं काय सोपं नाहीये. दिवस रात्र मेहनत केली. किती मेहनत केली सांगू तुला. आराम झोप काहीच मिळायची नाही, जमिनीला पाठही टेकवता यायची नाही. पण अतिश्रमाने अंग दुखत होत याची आठवण झाली मला. खूप कष्ट घेतलेस का रे? जेव्हा वरभेतील एवढे घेतले. तुझी माफ कर मला जयू, मी उगाच गावाला बसून तुझ्यावर संशय घेत राहिले. मार मला, मार मार. आऊ जयू, आऊ जयू, आऊ जयू. काय पब्लिक प्लेस आहे, मग धक्का मारला तर केवढं मारलं तुम्ही मला. आणि तुमचं काय चाललंय? ये रे तू, ये तर इकडे, ये तर. आऊ जाऊ दे ना. जाऊ दे तर जाऊ दे, चल 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 आपण जाऊया. चल बर, आता मी निघतो, तू पण जा. हा आणि मिनी, मिनी आणि जिनी, जिनी आणि मिनी. जा. अगं लोक बघतायत ना. अरे पण मी तुझ्याकडे राहायला आले. माझ्याकडे? का कशाला? कशाला जा. अरे माझ तुझ्यावर प्रेम आहे. काय प्रश्न झाला का म्हणते? आता मी तुला सोडून राहू नाही शकत. बापरे, प्रेमाची एवढी मोठी किंमत द्यावी लागेल? तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी आली आहे की काय? अहो अग, मी एक वचनी एक पत्नी आहे ग. अनेक पत्नी पचनी नाही पडायचं माझ्या. जास्त पेकू नको, नको काऊस. आपण घरी जाऊ आणि मग बाकीच बोल. घरी आता गावाला ही गाडी घेऊन जायचं का? पेट्रोलची किंमत किती वाढली आहे माहित आहे तुला? पेट्रोल ही जागतिक समस्या झाली, त्यामुळे गावाला जाताना ना सार्वजनिक वाहनाचाच वापर करायचा. हा ओ समाजसेवक, मी घर शहरातलं म्हणते, गावातलं नाही. गावचं घर सोडून आले मी. छोड आहे वो गलिया. ओ माचीस, चला. आग लागली का? कुठे काय चलायचं? हो पण एक समस्या आहे. आता काय? माझी बॅग चोरीला गेली. आता पुऱ्या तुझ्या बऱ्याच बंडला पोचवलेत, आता आणखीन काय नको. मला ना तुझं हेच पटत नाहीये, नेहमी माझ्यावर संशय घेतेस तू. जयू कुचू कुचू रागवलाय. बॅगच चोरीला गेलीये ना, नशीब तर नाही ना चोरीला गेलं. अग पण त्या बॅगेमध्ये माझ्या या गाडीची चावी होती, पाकिट होत, पाकिटात पैसे होते. अग आता माझ्या खिशात काहीच नाही, रिक्षाला कसं जाणार? पण मी आहे की नाही पैसे? किती पैसे आहेत आऊ? किती पैसे हवे तुला सांग ना जयू. ही संकट संपत का नाहीये? जयू आलो. अरे बाबा, पण आई म्हणत होती तुला खूप बरं नाहीये. ती खूप अस्वस्थ होती त्या दिवशी. आई पोहोचली की मला कॉल कर, मला तिची खूप काळजी वाटते.
चिनी। हो बाबा तो आहे ना। होय 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 चिनी बाबा मी तुला नंतर कॉल करते। अरे चिनी तू होतास कुठे? मी तुला किती बोलवलेलं, तुझी किती काळजी वाटत होती मला, आणि तू बरास ना। पण मीने तूच केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी मी गेला होती। मी मागितलेला नवस विसरलीस? पप्पू लवकर घरी येऊ दे, पप्पू सुखरूप येऊ दे। एक वेळ मला त्रास दिला तरी चालेल, पण पप्पू लवकर घरी परत येऊ दे। कोण बोललं होत? मारे हे मीच बोललेले, पण मी मागितलेला नवस तू पूर्ण करायला गेला हे नाही कळलं? कळेल कळेल, लवकरच कळेल। घरी पाहुणा परत येत असती, पण यावेळेस त्याच्या बरोबर पाहुणी पण असती। पाहुणी? तू कोणाविषयी बोलतोयस? निर्मला, निर्मला ताई, मामा, हेच ते नव संकट। मामा तू? हो मी। हा काय होता रे हे? तू तुझ्या फॅन्सी ड्रेस ला केला होता का? तेच, वो एक लंबी कहाणी आहे, नंतर सांग। पण तू जेल? वेल 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 वेल, जे बोलायचं नाही ते का बोलतेस? जयू वाई 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 वाई, हे सगळं तुझं घर आहे मोठंच्या मोठं? नाही, शेजाऱ्यांचं आहे। वाटलंच होतं मला, तरी म्हटलं तुझं एवढं मोठं घर कसं असू शकत? कुणी असं दुसऱ्यांच्या घरात जात का? जात का सांग? जातात की? आता आमच्याकडे नाही का, रामूच्या घरी शेवंत जाते, शेवंताच्या घरी ती जाते, तिच्या घरी तो जातो। अगं पण हे रामूचं नाही, शेवंताचं नाही, हे मामूचं आणि निर्मल मामाचं आणि निर्मलच आहे ग। हे बघ, जास्त विचार करू नको, हे माझं घर आहे म्हणजे माझं आहे, कळलं? अरे वा, पण तुझ्या घरात ही कोण आहे? ही मिनी, मिनी निर्मलाची मोठी मुलगी। निर्मला, 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 अच्छा अच्छा अच्छा, निर्मला म्हणजे तुझी मोठी बहीण, बरोबर ना? हा। तिला तर एकच मुलगा होता ना? पप्पू? हा, तो पण आहे, तो पण आहे, ही पण आहे। ही लग्नात रेडीमेड गिफ्ट मिळाली आहे। रेडीमेड गिफ्ट? हा, भाऊजींच्या पहिल्या बायकोची। अच्छा, म्हणजे सावत्र मुलगी। पण मग तुझ्या घरात काय करतीये? असच असं इकडे तिकडे कसं ठेवायचं म्हणून माझ्याकडे आहे ती। काय नाव म्हणते, निर्मला गेली युरोपला म्हणून हिची व्यवस्था माझ्याकडे। ए मामा, आई युरोपला गेली, तुला कसं कळलं? कसं आई? अगं माझी मोठी बहीण कुठे जाते, काय करते हे मला माहित नसणार तर कोणाला माहित असणार, सांग ना। ते सगळं सोड, तुला माहितीय, तुला बघायला इन्स्पेक्टर काका इकडे येऊन गेले। जयू मित्र आहे माझा, कदम नाव आहे त्यांचं। मित्र आहे, मित्र, मित्र, हे बघ मित्र आहे। गावावरून आली आहेस ती माझ्यावर संशय घ्यायला का? नाही ना, थकून भागून आली आहेस, तुझा फ्रेश होऊन घे। चाल, पाण्याची व्यवस्था करतो। चालेल, खायला पण हवाय, भूक पण लागली आहे। मी देणो ना बिस्किट, खारी, चकल्या, अजून काय हवंय? वाजलं वाजलं। या मोठ्या घरामध्ये मला नाणीघर कसं सापडायचं रे? बरोबर आहे तुझं, तिला नाणीघर सापडणार नाही, मी दाखव तिला। चल मी दाखवतो तुला, आलो आय आऊ, चल ना दाखव, तर रस्ता मोठा आहे। अरे हा काय प्रकार होता? हेच ते नव संकट। आणि मला सांग, तो मध्येच गायब का होतो बरं, आणि घाबरवतो पण? चिनी, चिनी, चिनी तू परत
सांगतो ना, सांगतो तुला है ना, आजपासून या घराचा मालक मी आहे, मी इथे राहतो, तू आणि तुझी आई इथे आश्रित आहात, कळलं? नाही कळलं. म्हणजे हे जे घर आहे ना, हे घर माझ्या मालकीच आहे. मी तुझ्या पाया पडू. दोन तीन दिवस अवंती इथे राहणार आहे. तिला सांग या घराचा मालक मी आहे म्हणून. प्लीज प्लीज. मी नाही सांगणार, खोट बोलणं पाप असत. कोणत्या मूर्खाने सांगितलं? सांग. अग मिनी, उलट खोट बोलल्याने कुठल्याही संकटात पटकन सुटता येत. अरे तू तू चुकीचं बोलतोस. नाही ग, जगातलं अंतिम सत्य सांगतोय मी. अरे पण तू तुझ्या अशा वागण्यामुळे जेल मध्ये गेलास. मला एक सांग, तुला काय वाटत, मामा तू तिकडनं पळाला? ते बिचारे इन्स्पेक्टर काका रडत रडत आलेले तुला शोधायला. हे बघ, काकांचं सोड या मामाचा विचार. मी अवंतीवर खूप प्रेम करतो. आम्ही बहुतेक लग्न करू. बहुतेक? तू जास्त विचार करू नकोस. थोडे दिवस तिला सांग हे घर माझं आहे म्हणून. ओके, आलं लक्षात? तिला काय हवं नको ते बघून येतो मी. आलो आऊ मै आऊ. अरे जिनिया, काय प्रकार आहे, काय चाललंय? जे जे होईल ते ते पहावे. होय होय. मामा, तू इथे बोर्डिंग मध्ये काय करतोयस? पप्पू, तू इथे काय करतोयस? तुला पोलिसांनी पकडलं होतं ना? सोडलं पप्पू, लगेच सोडलं. मला सांग, मी तुला किडनॅप करू शकतो का रे? मी तुला त्या दिवशी माझ्या डोळ्यांनी पाहिले. फसवलं गेले पप्पू, मला फसवलं गेलं रे. कस सांगू तुला? ठीक आहे ठीक आहे, इथे काय आलास ते सांग. ते लाल लाल पिले हरा काला निला जे काय असेल ते. पण मम्मा सारखा डायलॉग तुला नाही मारता येत. मम्माचा डायलॉग आहे ना, तुला सूट होत नाही. पण पप्पू, तुझ्या मामापेक्षा ना या मामाचं प्रेम तुझ्यावर जास्त आहे. नीट विचार करून बघ. मामा मामा एक कणा जास्त द्यावा लागतो तेव्हाच मामाचा मामा तयार होतो. थोडक्यात, एक आई एक मा, दोन आया मा 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 चवा चवा जमलं जमलं. तू फार बकवतोयस पप्पू. माझं प्रेम तुला कळत नाही ना म्हणून तू असं बोलतोयस. बघितलं तुमचं प्रेम. बाय द वे, गेटअप चांगला केलायस. एक लंबी कहाणी आहे, बाद में बताता हूं. आधी सांग, तुला हा ड्रेस आवडला का? तुला पण घेतो, आपल्याकडे आता पैशाची कमी नाही. सांग काय पाहिजे ते मिळणार. चॉकलेट, पिझ्झा, चिकन, मटन सगळं. खरंच? ओ मामाच्या डोक्याची शपथ. हा आता काय आणलंयस? काय हवंय ते सांग. ए उगाच फेकू नकोस. भांजे तू बताके तू देख बघ. अरे तू तोंड तर उघड रे. खरच? हो. आईस्क्रीम पूरा फॅमिली पॅक. इतकंच? मला वाटलं तू फार मोठं काहीतरी मागशील. हे गे होय 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 होय. हे तू कसं केलंस भांजी? ये तो मेरे दाय हात का खेल आहे भांजी. मी अजून बरंच काही करू शकतो. आधी मी आईस्क्रीम खातो मग बोलतो. नाही होय 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 होय. काय रे मामा? अरे पप्पू तू आधी घरी चल, मग तुला सगळं काय मिळेल. हा मी नाही येणार. मला मम्माचं तोंडही बघायचं नाहीये. तिला आजकाल मिनीचा खूप पोळका येतो. पप्पू अरे तुझ्या मामाचं तोंड तुला दिसणारही नाहीये.
किमान आठवडाभर तरी नसणार आहे ती. युरोपला गेली आहे. तुझ्या बाबांना बरं नाहीये ना, म्हणून त्यांना भेटायला गेली आहे ती. खरोच? हो तर खरंच. शिवाय तुझ्यासाठी मी मामी आणलीये अवंती. आला तोय तुम्ही. सांगू तुम्हाला का फिरती अशी घरा घरा घर. या ना बसा ना बसा, सांगते या ना इथं दोन्ही या की बसा की इथं. काहीतरी गडबड आहे. गडबड काहीतरी नाहीये, फार मोठी गडबड आहे. या ना बसा, सांगते तुम्हाला. नको, मी जातो. बसा म्हणते ना, या बसा बसा. तू बरा आहेस ना? तो कधी बरा होता जो आत्ता बरा असेल? ही बाई कोण? ऍटलीस्ट मला हॉस्टेल मध्ये घ्यायला कसा आलास? जेल मधून कसा सुटलास? आणि माझ्या आधी घरात कसा घुसलास? वाढतय बहुतेक. मी प्रश्न विचारतोय म्हणून. Thank you.